बेताल नेत्यांच्या विरोधात काँग्रेसनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन आहे. संजय गायकवाड आणि बोंडेंच्या विरोधात काँग्रेस आता रस्त्यावरती उतरली आहे. तर राहुल गांधींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या वतीनं आता निषेध केला जातोय. तर बेताल नेत्यांवर कारवाईची काँग्रेस नेत्यांनी मागणी देखील केलेली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. आमदार संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या संदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर मात्र आता काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतलेली. तर थेट जातोय छत्रपती संभाजीनगरमध्ये. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत. सचिन, बेताल नेत्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं, त्यानंतर आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेला आहे, कारण राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर काँग्रेस उतरल्याचं पाहायला मिळतंय. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. वक्तव्याचा निषेध केला जातोय, मात्र याशी विधानं पूर्ण होऊ नये यासाठी त्यांनी आता त्यांच्यावर कारवाईची मागणी जी आहे ती केलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची मागणी आहे, काय आंदोलन करतात. ज्या प्रकारे मिंडे सरकारची भाजप सरकारचे आमदार राहुलजी बद्दल जे अपशब्द वापरत आहेत, त्यांना मारायच्या, त्यांच्या जीप कापण्याच्या धमक्या देत आहेत, त्याच्या अनुषंगाने त्याच्या विरोधामध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यांच्यामध्ये आता ते घाबरून गेलेले आहेत, सत्ता त्यांच्या हातामध्ये पुन्हा येणार नाही, त्यामुळे ते बडबड करायला लागले आहे. त्यांना राहुल गांधी तर खूप दूर राहिले. मी तर म्हणते आमच्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागून लागला तर तुम्हाला मार्गाची आवला समजू. या ठिकाणी आपण पाहतो असा आक्रमक पवित्रा या पक्षाचा पाहायला मिळतोय आणि गुन्हे दाखल करण्यात यावे, त्यांची कारवाई करण्यात यावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे. अगदी सचिन, महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले आपण पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.